म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? सांगल सांगल, एक दिवस हळूच कानात सांगल. चला आता आवरा, ऊन आले डोक्यावर, तरुण माणसानं एवढ्या वेळ झोपू नये, कळलं का? चल ग. बरा आहे ना, काय बडबडत होता काय माहिती, असं वाटलं दोन कानाखाली. जाऊ दे ना, नको त्यांच्या नादी लागायला. बर चल, ऑलरेडी उशीर झाला, आवरून घेऊया. काय करताय तू? अगो साजूक तुपातलो शिरो, आळूच्या वड्या. अहो पण जेवण आताच झाली ना. अग त्या बाबीला भस्म्या झालाय ना. मी ते या घरा नसे तव सर अशाच फरमाईशी मिळतल्या. वहिनी मला असा राग येतोय ना त्याचा, वाटत जावं आणि ती. अगो पयो आजींका कळला ना तर तुझी काही खैर नाही. अगो भाव असा मग त्यांचो? असला कसला भाऊ, आणि इतकी वर्ष होता कुठे? वहिनी आपण नुसतं गुणगुणलो तरी आपल्या कानाखाली आवाज काढतात, आणि हे तमाशातलं सोंग हे बरं चालतंय. सासूबाई खरंच आहे का हा भाऊ बळीराजजींचा? दीप्ती त्यांका कित्याक विचारतस? काल बघलंय मा काय झालं आता. हो ना वहिनी, विलासही खूप चिडलाय. चिडणार नाही तर काय, ही काय पद्धत झाली बिचाऱ्या सासूबाई. असा डोक्यात जातो ना तो बाबी माझ्या, काय बोलतो काय चालत. आता का बया नक्कल करते सोय माझी. आवडली हा आवडली. एकदा चल तमाशाला माझ्या बरोबर. कांचन शशिकांत तुला दिलेली भेट माझ्या पायाखाली चुरडली गेली ना, म्हणून बघ मी तुझ्यासाठी भेट आणली. घे की. अगं घे. मला दे, मी देते आईना. आणखी काही हवंय तुम्हाला? नाही नाही, जेवढं सांगितलंय तेवढंच पटकन करा, भूक लागली आहे ना. हो आणतो आम्ही बाहेर, तुम्ही बसा ना, लगेच आणतो. आणा वाट बघतोय. आई तुम्ही घाबरू नका, आम्ही असे मग तुमच्या वांगडा. तुम्ही काळजीच करू नका, चांगलीच अद्दल घडवते मी त्या बाबीला. काय गो बाय? आंबा वहिनी. अगो शोधतस काय? अगो डोक्यात तरी काय येत आहे हिच्या? काय गो बाय? दीप्ती अगो काय करतस? बघा तरी. काय टाकतस तरी काय? अहो बघा तुम्ही. आता खा म्हणाव शिरा पोटभर. येऊ का रे? आजी अशी काय विचारतेस परक्यासारखं? नको का विचारायला? मग म्हटलं तू नाराज असशील, बोलणारही नाहीस माझ्याशी कदाचित. आपली परवानगी घेतलेली बरी. मी का नाराज असेन तुझ्यावर आजी? अरे काल बाबी आणि कांचनच्या जे झालं तुला आवडलं नाही, रागवलंस ना माझ्यावर? हो
नाही आवडला आजी मला त्यांचा वागणं. मी काहीतरी बोलेन अशी तुला अपेक्षा होती. खरं सांगायचं तर होती, विशेषतः जेव्हा तू राधाला शपथ घ्यायला लावली. मी ओरडले मी तिला, कांचनला त्रास द्यायचा नाही बोलले मी तिला, आणि बाबीच्या बाबतीत मात्र मी काहीच बोलले नाही. असंच ना? हो. घरातल्या करत्या माणसाला असं करायला लागतं. त्याला न्याय करायचा असतो, बाजू घ्यायची नसते. कळेल तुला हळूहळू. बाबी हा कांचनचा सासरा, बरोबर आहे की नाही? तो दिसतो लहान रे, पण वयानं मानानं मोठा आहे तो. माझ्या इतर नातसुना त्याच्या पाया पडल्या. पडल्या की नाही? मी कांचनला सांगितलं की कांचन पाया पड, मी आडमुठेपणा केला. मग यांनी खोडसाळपणा केला. आता तो गावोगावी हिंडणारा माणूस आहे, असाच वागणार ना तो तिरायतासारखा? काय ना, आज 20 वर्षांनी तो या घरात परत आलेला आहे. त्याची अपेक्षा असणारच की नाही मला सांग, की घरातल्या माणसांनी त्यांना प्रेम द्यावं, मान द्यावा. काय चुकलं त्याच्या मधल्याचं? आणि ह्या 20 वर्षामध्ये तो एकदाही परत आला नाही, त्यामुळे कांचन ही अशी भ्रमिष्ट झाली आहे. त्याला माहितीच नव्हतं रे. जेव्हा मी त्याला हे सांगितलं, वाईट वाटलं ना त्याला. मला म्हणाला तो की मी जाऊन तिची क्षमा मागतो. मी म्हणले नो, आपलीच माणसं आहे तरी ती. मी सांगते विलासला, तुझ्या वतीनं मी क्षमा मागते विलासशी, बोलले मी त्याला. कांचनला आठवणारही नाही कदाचित काल हे सगळं असं झालं म्हणून. म्हणून मी आले हो. काय ना विलास, मला सगळ्यांची काळजी करायला लागते अरे. बाबीची करायला लागते, कांचनची करायला लागते, आणि आता तुझी घ्यायला लागते रे. हो ना? होच. झाला का गैरसमज दूर माझ्याबद्दलचा? तुझी भयोजी दिसते तशी नाही अरे. झालं का ग पोरींनो, पोटात काव 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 कावळे ओरडत आहेत. हाय हाय इले गेवा. वाढ गो बाई. हो 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 वास्त एकदम मस्त सुटलाय. घ्या पोट वर घ्या. अरे वा शिरो, चला चला बाका पण वाढ. बाका वाढ शिरो. आहो काय ते खास बाबी मामांसाठी केलाय. हा काय माका चालणार नाही, जा जाऊन प्लेट आण. नाही आणायची नाही नाही म्हणते ती. एक जाऊन प्लेट आण. जा. हो आणते आणते. जा गो बाई. ठीक आहे तो पण काय यातला नाही ते गोष्ट खात नाही. काय चाललंय, काय भेद काय आजचं? ता मामां का शिरोनी आळूच्या वड्या खाऊच्या होत्या मा, म्हणान केल्या मुद्दाम. अरे वा वा भेट झालाय. साजूक तू पटला शिरा. अहो या काय एवढा अजून वाढ बघा. अजून हा वाढ. अहो वाढ म्हणलंय ना मी. बर बर वाढते. काय रे आब्या रेस लावतो काय माझ्याशी? हा कसही बैलाच्या आणि घोड्याच्या शर्यतीमध्ये घोडा जिंकतो. एकदम घोड्यासारखा खिंकाळलास हा मामा. खा खा शिरा खा. बघू जास्त कोण खात ते बघूच आपण. हा बघू बघू. आहो जरा हळू.
चुप रहा। गोड़ा इतक्या दमला चिरा भारी झाला गेलं वाटतं मला जिंकायचंय मामा पोट भर घेवा काय होतंय ये गो भाई हो आले काय चाललंय काय नाही या दोघांच्या शिऱ्यामध्ये काही घातलंय नाही काहीच नाही काय नाही बाबी मामा इल्यापासून सारखे खाखा करतात मा म्हणून असा झाला असताला पोटात थोडा आराम होयो काय गो बाई दीप्ती हो ना आणि अभय ते सुद्धा जेवत नाहीत ना व्यवस्थित आणि बाहेरचं खाणं त्यामुळे बादलं असणार हा खरंच शिऱ्यामध्ये जर तुम्ही काही घातलंय असं माझ्या लक्षात आलं गाठ माझ्याशी आहे काय झालं आजी अरे यांनी शिरा बनवला भाभीसाठी अभयनी खाल्ला म्हणजे तो दोघांचं पोट बिघडलं की रे मला संशय आहे की यांनी काहीतरी घातलंय त्या शिऱ्यामध्ये नक्कीच अरे कसं शक्य आहे जी मी मगाशी शिराच खाल्ला मला नाही झालं काही ताच ताच म्हणतोय आम्ही बयोजी आम्ही तेच हे घ्या मामा गुणाची ग माझी पूर बाईच्या जातीला पक्की शोभतेस बघतो किती काळजी घेतेस ग माझी नाही तर तू तुझा नवरा भारी रागीट माझ्यासारख्या गोड माणसाकडं सतत गुरकावून बघत असतो हो नाही पण मगाशी तुम्ही जरा विचित्रच बोललात म्हणून रागवले असतील ते विचित्र मी काय विचित्र बोललो अहो मगाशी नाही का हे म्हणाले की मापसेकरांची रीत अशी नाहीये त्यावर तुम्ही म्हणालात की तुझा काय संबंध पण
असं का बोललात तुम्ही? हा ते होय बरोबरच बोललो की. अगं तुझा नवरा काय इतर मापशेकरांसारखा नाहीये. मापशेकरांची तीन पोर, राजन, अभय आणि इलास. कुठं ती दोन बदक आणि कुठं हा राजा हंस. पटलं की नाही? अगं हो तरी म्हण. अगं तमाशाच्या बोर्डावर असतो तर टाळ्याच टाळ्या पडल्या असत्या. इतकी वर्ष तुम्ही तमाशातच होतात का? का ग, कशी बिनवा काढायचं काय माझ्यावर? हो नाही असं काही नाही. का ग, भारी चौकशा चालल्यात तुझ्या. 12 गावचं पाणी पेलेले ओठेत माझे. फक्त पिंकच बाहेर पडते, गिळलेलं रहस्य नाही. तुम्ही कुठून कुठे पोहोचलात आहो? नाही मला फक्त कुतूहल वाटत होत म्हणून विचारलं, कारण या घरात तुमचा विषय कधी निघालाच नाही ना, आणि बयोआजींच्या तोंडून पण तुमचं नाव कधी ऐकलं नाही. तुम्ही शेवटचं या घरात कधी आला होता? तुझ्या कार्तिकात्यानं गळफास घेतला तेव्हा. तेव्हा तुम्ही इथे होता? मीच तर होतो. म्हणजे? म्हणजे मीच तर होतो या बयोला सगळ्या धक्क्यातनं सावरायला. मीच तर होतो. तेव्हा नेमकं काय झालं होत? असं का केलं असेल कार्तिकात्यानी? मला फार काही आठवत नाहीये. मी लहान होते, एवढंच आठवते की कार्तिकाचे पाय लटकत होते, तिच्या गळ्याभोवतीचा फास घट्ट झाला होता. मजा वाटत होती ना तुला तिला लटकताना बघून? अगं घाबरतेस किती? घाबरायचं नसतं दुसऱ्याला लटकताना बघून, कळलं का? तोच फास तुलाच बसला तर मग घाबर. घाबरू नको, मी आहे ना, घाबरू नको. हा आलोच मी. आता जे घडलं तो भास होता की खरच घडलं? कार्तिकाचे पाय लटकत होते, तिच्या गळ्याभोवतीचा फास घट्ट झाला होता. मजा वाटत होती ना तुला. असं का बोलले ते? किती भयंकर दिसत होता त्यांचा चेहरा. कार्तिकात्याच्या अवस्थेचा आनंद का घेत होते ते? आत्याच्या आत्महत्येशी या बाबी मामांचा काही संबंध नसेल ना? सही यो खू नाना काय अर्थ असेल याचा? सही यो खू नाना माफसे करांची ना. मग तुझं काय संबंध? बापशेकरांची तीन पोर, कुठं ती दोन बदक आणि कुठं हा राजा हंस. ते बाबी मामा विलास बद्दल असं का बोलले असतील? आणि मग दोन बदक एक राजहंस म्हणून त्यांनी विषय का टाळला? माफसे करांची ना.
तुझा काय संबंध, तुझा काय संबंध, कुठं ती दोन बदक आणि कुठं हा राजा हंस, राजा हंस घट्ट झाला होता. तुझा काय संबंध, तुझा काय संबंध. किती गुंतलंय हे सगळं एकात एक.